Hello dear students, today I will talk about our first unit for your botany subject. Friends, in last lecture we have discussed about the syllabus for BSc first, SEM first in botany. Dear students, in botany subject you have a paper in the first semester named as diversity and application of cryptogames and microbes. हा फर्स्ट सेमला जो काही बॉटनीचा पेपर आहे तर हा आहे डायव्हर्सिटी अँड ॲप्लिकेशन्स ऑफ क्रिप्टोगेम्स अँड मायक्रोब्स या नावाने, ठीक आहे. आणि मग यामध्ये ज्यावेळेला आपण सहा युनिट आपल्याला यामध्ये असणार आहेत, सहा चॅप्टर यामध्ये असणार आहेत, त्यापैकी पहिला जो काही चॅप्टर आहे आपण काल सिलॅबसमध्ये डिस्कस केलं. कालच्या लेक्चरला तुम्हाला मी हे बी सांगितलं की पुन्हा आणखी डिटेल सिलॅबस पाहण्यासाठी तुम्ही आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती व्हिजिट करा, त्या ठिकाणी बॉटनी डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला लायब्ररीमध्ये सिलॅबस मिळून जाईल, बरोबर, किंवा इतर काही रेफरन्सेसची लिस्टसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. तर मग यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे प्लांट डायव्हर्सिटी, ठीक आहे. तर या प्लांट डायव्हर्सिटीमध्ये प्लांट किंगडम जी आहे, या प्लांट किंगडमचे इंट्रोडक्शन आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपला जे काही सिलॅबस मी तुम्हाला सांगितला किंवा जो काही पेपर आहे फर्स्ट सेमसाठी, या ठिकाणी डायग्राममध्ये जे काही पुस्तक दिसतं हे आपल्याला ज्ञानपथ प्रकाशनचं पब्लिकेशन आहे. ज्ञानपथ प्रकाशनचं हे टेक्स्ट बुक आहे, हे बऱ्याचशा काही बुक स्टॉलवरती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. साधारणतः 120 रुपये काहीतरी त्याची प्राईज आहे. दुसरं एक पब्लिकेशन आहे नभ प्रकाशन, हां, नभ प्रकाशन किंवा हे ज्ञानपथ प्रकाशन, या दोनही प्रकाशनापैकी कुठलंही एखादं टेक्स्टबुक तुम्ही परचेस केलं तर अति उत्तम. मग यामध्ये जे काही या टेक्स्टबुकमध्ये जे काही मटेरियल दिलेलं आहे किंवा जे काही कंटेंट दिलेलं आहे हे आपल्या संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावतीने जो काही आपल्याला सिलॅबस ठरवून दिलेला आहे त्या सिलॅबसनुसार आहे फॉर दी बॉटनी सब्जेक्ट, ओके. सो याप्रमाणे हे तुमच्या जवळपासच्या काही बुक स्टॉलवरती जर काही उपलब्ध असेल तर घेऊन टाका, ओके. त्यानंतर मग आता आपण डिस्कस करूया की प्लांट डायव्हर्सिटी ज्यावेळेला आपण विचार करतो तर प्लांट डायव्हर्सिटीमध्ये आपण कालच बघितलं की प्लांट किंगडम जी आहे किंवा किंगडम प्लांटी जी आहे ही कशाप्रकारे इव्हॉल्व झाली आहे. सो इट इज इव्हॉल्ड फ्रॉम किंगडम मोनेरा टू प्रोटिस्टा अँड प्रोटिस्टा टू प्लांटी किंवा किंगडम प्लांटी. मग किंगडम प्लांटी जे किंवा प्लांटचे आपण जनरल कॅरेक्टरसुद्धा पाहिले की युकॅरॅटिक ऑर्गॅनिझम आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, फोटोसिंथेटिक आहेत, नॉन मोटाईल आहेत, त्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, है की नाही. याप्रमाणे ही कॅरेक्टर्स आपल्याला पाहायची. आणि मग या किंगडम प्लांटीपैकी मग या किंगडम प्लांटीचं जर काही आपण ब्रॉड क्लासिफिकेशन जर काही केलं तर आपल्याला हे काही वेगळ्या प्रकारचे प्लांटचे ग्रुप किंवा या प्रकारच्या प्लांटचं वर्गीकरण करता आपल्याला येईल. आपल्या आजूबाजूला अनेक वेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत, बरोबर. आपल्याला प्लांट म्हणलं की आता सध्या डोक्यामध्ये काय, बस एखादं प्लांट की जे हलत नाही एकाच ठिकाणी आहे आणि त्याला हिरव्या रंगाची पानं फुलं काहीतरी असतील. पण सगळ्याच प्रकारच्या प्लांटला हिरव्या रंगाची पानं म्हणा किंवा त्या प्रकारची एकसारखं स्ट्रक्चर आहे का, नाही. यामध्ये अनेक प्रकार आहेत. तर त्यानुसार जर काही ब्रॉड क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये तर आपल्या सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी आपल्याला या किंगडम प्लांटमध्ये किंवा सॉरी किंगडम प्लांटीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अ लार्ज डायव्हर्सिटी यू कॅन ऑब्झर्व इन दिस किंगडम प्लांटी. सो इन दिस डिफरंट टाईप ऑफ प्लांट स्पेसीज विच आर फाउंड ऑन द प्लांट अर्थ प्लॅनेट्स दे आर क्लासिफाईड इन टू डिफरंट वेज. सो व्हेरियस सायंटिस्ट, वेगवेगळे जे काही सायंटिस्ट आहेत, टॅक्सॉनॉमिस्ट आहेत, या टॅक्सॉनॉमिस्टने हे सर्व काही प्लांट या वेगळ्या याच्यामध्ये बेसिकली क्लासिफाय केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता बेसिक क्लासिफिकेशन काय, एकदा बघा. किंगडम प्लांटीमध्ये बघा दोन ग्रुप महत्त्वाचे आपल्याला मेजर ग्रुप करता येतील. एक आहे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट आणि दुसरा आहे व्हॅस्क्युलर प्लांट, ठीक आहे. किंवा आता आणखीन पुढे काही स्लाईड आहेत, आपल्या वेगळ्या अंगाने याचं क्लासिफिकेशन करता येईल. या ठिकाणी आता व्हॅस्क्युलेचर जे आहे त्या व्हॅस्क्युलेचरचं या ठिकाणी कन्सिडरेशन केलेलं आहे. आता व्हॅस्क्युलर म्हणजे काय, की ज्या प्लांटमध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स असतात. मग आता व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणजे काय, की ज्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम
अशा प्रकारच्या टिश्यू ज्या ॲनाटॉमीमध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याला म्हणणार व्हॅस्क्युलर बंडल्स. मग बघा, जसं की ब्रायोफाइट्स, अल्गी किंवा फंजाय असतील, लायकेन्स असतील, हे जे काही प्रकार आहे, दीज आर वी जनरली कॉल्ड ॲज अ नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. बरोबर. आणि मग इकडे व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये जर तुम्ही बघितलं तर पुन्हा दोन प्रकार आहेत, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट, स्पोर तयार करणारे प्लांट आहेत, आणि सीड प्रोड्युसिंग प्लांट आहेत, सीड तयार होणारे प्लांट आहेत. बघा, सीड ज्या प्लांटला तयार होतं त्या प्लांटला. आता स्पोर प्रोड्युसिंग प्लांट जे आहे त्याला कॉमनली आपण टेरिडोफाइट असं म्हणतो. आता हे शब्द बरेचसे तुमचे काही 11वीला 12वीला त्या बॉटनीच्या टॉपिकमध्ये किंवा फर्स्ट पार्टमध्ये बायोलॉजीच्या गेले असतील. टेरिडोफाइट आणि दुसरा आहे ज्याला सीड येतात त्याला म्हणतात स्पर्मॅटोफाइट. ओके. मग आता सीड सॉरी स्पोर येणारे जे काही प्लांट आहे, स्पोर बिअरिंग प्लांट्स, टेरिडोफाइटिक प्लांट, त्याला पुन्हा नंतर वेगळ्या क्लासेसमध्ये किंवा ऑर्डर वाईज क्लासिफाय केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. वेगळ्या प्रकारचे मॉसेस असतील, फर्न्स असतील, सायकेडेल्स आहेत, कोनिफरेल्स आहेत. ओके. सॉरी, फर्न आहे, हॉर्सटेल्स आहेत, किंवा मॉसेस टाईपचे ब्रायोफाइट्स आपल्याला या ठिकाणी स्पोर प्रोड्युसिंग प्लांट म्हणून सांगता येतील. मग आता इकडं सीड प्रोड्युसिंग प्लांट जे आहेत त्याचं पुन्हा दोन प्रकारे आपल्याला क्लासिफाय करता येईल, की फ्लावरिंग प्लांट अँड नॉन फ्लावरिंग प्लांट. नाही, अशा प्रकारे नाही आहे. ॲक्च्युली दोन्ही याला फ्लावर्स येतात, पण त्या प्लांटमध्ये जे काही सीड तयार होणार आहे ते सीड या ठिकाणी फ्लावरिंग अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये एनव्हेलपच्या आतमध्ये किंवा एखाद्या फ्रूटच्या आतमध्ये तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि काही प्लांटमध्ये मात्र सीड जे आहे ते नेकेड सीड्स तयार होतात, त्याला म्हणतो आपण जिम्नोस्पर्मिक प्लांट. मग आता अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म असे दोन ग्रुप झाले. पुन्हा अँजिओस्पर्मिक प्लांटचे पुन्हा दोन क्लास आपल्याला करता येतील, दॅट इज वी कॉल्ड एज अ डायकॉट अँड मोनोकॉट. बरोबर. एकदलीय आणि द्विदलीय वनस्पती आपण याला म्हणतात मराठीमध्ये. तर अँजिओस्पर्म आर क्लासिफाईड इन टू डायकॉट अँड मोनोकॉट. डायकॉट्स आर हॅविंग टू कॉटलीडॉन्स अँड मोनोकॉट्स हॅव सिंगल कॉटलीडॉन्स. असे प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. इथे या चार्टमध्ये बघा, एक वेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. जसं की प्लांट बॉडी, जेवढे काही प्लांट आहेत त्या प्लांट बॉडीचा जर विचार केला आपण, जर काही प्लांट बॉडी वेल डिफरन्शिएट नसेल, त्याचं जर का आपल्याला खोड म्हणा किंवा काहीतरी थोडंसं रूट म्हणा, लीव्ज म्हणा, जर काही दिसतच नसतील तर त्या प्रकाराला थॅलोफायटा असं म्हटलं जातं. काय म्हटलं आहे? थॅलोफायटा, थॅलॉइड प्लांट बॉडी. जसं की अल्गी, फंजाय, लायकेन्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जर काही प्लांट बॉडी डिफरन्शिएट असेल, म्हणजे त्याचं थोडक्यात आपल्याला रूट, स्टेम, लीव्ज जर काही असं दिसत असेल थोड्याफार कमी प्रमाणामध्ये, तर मग ती प्लांट बॉडी मात्र इकडं डिफरन्शिएट केलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्लांट डू नॉट पजेसेस व्हॅस्क्युलर टिश्यू. व्हॅस्क्युलर टिश्यू नसेल तर तो ब्रायोफाइटमध्ये जाईल, आणि व्हॅस्क्युलर टिश्यू असतील तर याप्रमाणे पुन्हा दोन ग्रुप केले आपण, टेरिडोफाइटा आणि सीड बिअरिंग प्लांट, दॅट इज जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. अशाही प्रकारचे क्लासिफिकेशन करता येतं. त्यानंतर पुढे गेलो आपण तर प्लांटचं पुन्हा आणखीन एक दोन लेवलवर क्लासिफिकेशन करता येईल, व्हॅस्क्युलर प्लांट्स, नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये पुन्हा प्लांट्स विथ सीड्स, नॉन सीडेड प्लांट्स, आणि मग सीडेड प्लांट्सचं अँजिओस्पर्मिक प्लांट, जिम्नोस्पर्मिक प्लांट, अँजिओस्पर्मचं पुन्हा मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये क्लासिफिकेशन केलं. आणि त्याची काही एक्झाम्पल जर पाहिली तर मोनोकॉट म्हणजे सगळे जे काही ग्रासेस आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात ते सगळे काही मोनोकॉट प्लांट आहे. डायकॉट प्लांट जे आहेत त्याचं जसं की कॉमन आपल्या शेतामधले जे काही प्लांट आहेत ज्याला फ्लावर्स येतात, आणि द्विदलीय वनस्पती आपल्याला पाहायला मिळतील. मग आता याच्यामध्ये ब्रॉड क्लासिफिकेशनचा जर विचार केला तर या प्लांट डायव्हर्सिटीमध्ये आपल्याला मेजरली दोन ग्रुप पडलेले पाहायला मिळतील. हां, या प्लांट डायव्हर्सिटीमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतील? दोन मेजर ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतील, दॅट इज क्रिप्टोगेम्स अँड फॅनोरोगेम्स. बघा, आता हे तुमच्या ॲक्च्युली मी सगळ्या पुस्तकामधलेच किंवा बुकमधलेच स्क्रीनशॉट आहेत. दोन महत्त्वाचे ग्रुप आहेत किंगडम प्लांटीचे. वन इज द क्रिप्टोगेम्स, अनदर वन इज द फॅनोरोगेम्स. क्रिप्टोगेम्स आर नॉन ॲज द प्लांट्स विदाऊट सीड, सीडलेस प्लांट, आणि फॅनोरोगेम्स आर कॉल्ड ॲज द प्लांट विथ सीड्स. कधी कधी या फॅनोरोगेम्सला फ्लावरिंग प्लांट्स असं सुद्धा म्हटलं जातं, आणि क्रिप्टोगेम्सला नॉन फ्लावरिंग प्लांट असं म्हटलं जातं.
मग आता नॉन फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत क्रिप्टो गेम्स यामध्ये कोणते कोणते ग्रुप किंवा कोणत्या प्रकारचे प्लांट येतील, तर त्यामध्ये पुन्हा आणखी तीन क्लास आपल्याला सांगता येतील. एक आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरडोफायटा. थॅलोफायटा म्हणजे काय की ज्या प्लांटची प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, डिफरन्शिएट झालेली नाही, अशा प्रकारचे प्लांट. म्हणजे जसं की अल्गी, बघा शेवाळ जे आहे ते शेवाळ्याला आपल्याला काही पानं रूट किंवा पानं मुळं खोड वगैरे असा काही प्रकार पाहायला मिळत नाही, आणि त्याचबरोबर त्याला फुलंसुद्धा येत. सो देअरफोर थॅलोफायटा इज डिफर दॅन दी अदर ग्रुप्स. मग याच्यामध्ये अल्गी, फंजाय, लायकेन्स अशा प्रकारचे काही ग्रुप्स आपल्याला या थॅलोफायटामध्ये कन्सिडर करता येते. नंतर मग क्रिप्टो गेम्स जो काही आहे त्या क्रिप्टो गेम्समध्ये ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. तर ब्रायोफायटा म्हणजे मॉसेस, बरोबर, रिक्सिया वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल, रिक्सिया, मार्केन्शिया, किंवा आपण आता नंतर पुढे डिटेल्स बघणारच आहोत. तिसरा ग्रुप आहे टेरिडोफायटा, स्पोर बेअरिंग प्लांट आहे की ज्याला स्पोर येतात, नेचेवर्गी आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, नेफ्रोलेपिस हे त्याचं उदाहरण, किंवा मग टेरिस असेल, ॲडियंटम असेल, किंवा आणखीन वेगळ्या प्रकारचे काही टेरिडोफायटिक प्लांट आपल्याला याच्यामध्ये दिसतील. दुसरा जो काही ग्रुप आपण मेजर केला फॅनोरोगेम्स, म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट की ज्याला फ्लावर्स येतात आणि पुढे सीडसुद्धा येतात. तर मग यामध्ये दोन मेजर ग्रुप आपल्याला सांगता येतात, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे काय की तेच त्यासुद्धा प्लांटला सीड येतील, पण ते सीड जे आहे ते नेकेड असतील, कोणत्याही प्रकारच्या फ्रूटमध्ये हे सीड डेव्हलप होणार नाही, डायरेक्टली ओपन सीड तयार झाले आपल्याला प्लांटच्या त्या फ्रुटिंग पार्टवरती दिसतील. पण एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये काय आहे की जे काही सीड आहे ते हे कुठल्या ना कुठल्या तरी एका फ्रूटमध्ये किंवा एन्व्हेलपमध्ये तयार झाले आपल्याला दिसतील. म्हणजे कोणते बघा, एखादं घ्या, एखादं आपलं कॉमन एखादं फ्रूट घ्या, मग त्याच्यामध्ये मँगो असेल, पेरू असेल, किंवा काही भाज्या घ्या, ब्रिंजाल असेल, वांगी असतील, भेंडी असेल, किंवा मग आणखीन टोमॅटो असेल, कुठलंही प्लांट घ्या, इवन तुमच्या आता शेतामध्ये असलेले तूर असेल किंवा मग सोयाबीन असेल, त्यामध्ये ज्या काही सीड तयार होतात ह्या सीड एका ठराविक प्रकारच्या आवरणामध्ये एन्व्हेलपमध्ये तयार झालेल्या आपल्याला दिसतात. सो दीज एंजिओस्पर्म्स आर अगेन क्लासिफाईड इंटू टू सब क्लासेस, मोनोकॉट अँड डायकॉट. मोनोकॉट म्हणजे काय, तर सिंगल कॉटलीडॉन्स आपल्याला या प्लांटमध्ये पाहायला मिळेल, आणि डायकॉट म्हणजे काय, तर दोन कॉटलीडॉन्स या प्लांटमध्ये आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे क्रिप्टो गेम्स आणि फॅनोरोगेम्स अशा दोन मेजर ग्रुपमध्ये या प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग या सर्वपैकी डायव्हर्सिटीचा जर विचार केला तर हे शेवटचं जे आहे अँजिओस्पर्मिक प्लांट याची सगळ्यात जास्त डायव्हर्सिटी आज घडीला आपल्याला पाहायला मिळते. सम नंबर ऑफ प्लांटचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त नंबर या प्लांटचे आपल्याला दिसतील. ओके, आता थोडक्यात फक्त क्रिप्टो गेम्स किंवा क्रिप्टो गेम्सचं जनरल कॅरेक्टर्स काय आहेत ती आपण आता सध्या पाहणार आहोत. पुन्हा एकदा क्रिप्टो गेम्स म्हणजे काय किंवा हे नाव कुठून आलं, तर सायंटिफिकली क्रिप्टोगॅमी विच इज अ प्लांट दॅट रिप्रोड्यूस बाय द स्पोर्स विदाउट फ्लावर्स ऑर सीड्स. सो दीज प्लांट्स आर प्रोड्यूस बाय दी स्पोर्स विदाउट फ्लावर्स अँड सीड्स. कोणत्या प्रकारचं सीड फ्लावर त्या ठिकाणी या प्लांटला येत नाहीत. क्रिप्टोज या शब्दाचा अर्थ होतं हिडन, झाकलेलं किंवा न दिसणारं, आणि गॅमिया म्हणजे टू मॅरी. टू मॅरी मीन्स वॉट, दॅट इज द फॉर फ्युजन. तर त्याप्रमाणे हिडन रिप्रोडक्शन आपल्याला या प्लांटमध्ये बघायला मिळेल. हिडन रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याचे जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतील किंवा रिप्रोडक्शनचा जो काही पार्ट आहे हा अगदी इतका कॉन्स्पिक्युअस असतो, लहान असतो, की जो दिसत नाही. वॉटरची आवश्यकता असते त्याचं रिप्रोडक्शन होण्यासाठी किंवा त्या गॅमेट्सचं कॉन्जुगेशन होण्यासाठी. त्यामुळे हे जे काही क्रिप्टोगॅमिक प्लांट असतात हे वॉटर लिव्हिंग प्लांट असतात. पाण्याच्या ठिकाणीच आपल्याला आलेले दिसतील, अल्गी असेल, ब्रायोफाइट असतील, टेरिडोफायटिक असतील. अँड दे आर द फॅक्ट दॅट नो सीड इज प्रोड्यूस. सीडसारखा प्रकार यामध्ये तयार होणार नाही. सीड म्हणजे काय की ज्यामध्ये एम्ब्रियो तयार होतो, आणि त्या एम्ब्रियोवरती बाहेरून एक एन्व्हेलप असतं, दॅट इज वी कॉल्ड अ सीड कोट. हार्ड सीड कोट आपल्याला पाहायला मिळेल. पण अशा प्रकारच्या बिया सीड या लहान किंवा लोअर क्रिप्टो लोअर प्लांटमध्ये पाहायला मिळणार नाही, म्हणजे थॅलोफाईट, ब्रायोफाईट, टेरिडोफाईटमध्ये. ओके,
So thus cryptogames, they represent the non-seed bearing plants and they do not have the structure we normally associate with the plants, like true stems, roots, leaves, flowers or seeds. Right? So they include three divisions. So they include these three divisions, like thallophyta, bryophyta and pteridophyta. Thallophyta are lower cryptogames. बघा आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आणखीन दोन ग्रुप किल्ले आपल्याला पाहायला मिळतील, की जे काही पूर्ण प्युअर थॅलोफायटा आहेत त्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम नाही. सो दीज आर कॉल्ड ॲज अ लोअर क्रिप्टोगेम्स इन विच द प्लांट बॉडी इज नॉन डिफरेंशिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लीव्ज. त्या प्रकारच्या प्लांटला आपल्याला रूट, स्टेम आणि लीफ असे तीनही कोणत्याही प्रकारचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही. सो सच अन अनडिफरेंशिएटेड प्लांट बॉडी विच इज जनरली वी कॉल्ड ॲज द थॅलोफायटा. तुम्हाला जर काही डेफिनेशन विचारली व्हॉट इज द थॅलोफायटा, तर याप्रमाणे लिहावं लागेल. अनडिफरेंशिएटेड प्लांट बॉडी इज नोन ॲज थॅलोफायटा. सो इट इन्क्लूड्स अल्गी अँड फंजाय. कोणते ग्रुप आहेत प्लांटचे थॅलोफायटामध्ये? तर अल्गी आणि फंजाय असे दोन ग्रुप आपल्याला या थॅलोफायटा या ग्रुपमध्ये पाहायला मिळतात. Then algae defined as a simple plants with an autotrophic mode of nutrition, and it covers many different organisms capable of producing oxygen through the photosynthesis and the process of harvesting light energy from the sun to generate carbohydrates. So algae हा एक त्याच्यापैकी महत्त्वाचा ग्रुप आहे. आणि दुसरा आहे फंजाय. अल्गी म्हणजे काय? तर अल्गी आर द सिम्पल प्लांट्स. अल्गी म्हणजे बघा शेवाळ आपण ज्याला म्हणतो, पाण्यामध्ये, वॉटर बॉडीमध्ये किंवा इतर ठिकाणी जे काही तळी असतील त्या ठिकाणी आपल्याला पर्टिक्युलरली ह्या अल्गीज पाहायला मिळतं. शेवाळ जे आहे ज्यामध्ये सिम्पल प्लांट आहे, ऑटोट्रॉपिक त्याचं न्यूट्रिशन आहे, अँड इट कवर्स मेनी डिफरंट ऑर्गॅनिझम कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ऑक्सिजन थ्रू दी फोटोसिंथेसिस. बरोबर, फोटोसिंथेसिस होते त्याच्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये विरघळणारा जो काही ऑक्सिजन आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो. सो द प्रोसेस ऑफ हार्वेस्टिंग लाईट एनर्जी फ्रॉम द सन टू जनरेट कार्बोहायड्रेट. सो अल्गी आर प्रोकॅरियोटिक ऑर युकॅरियोटिक क्लोरोफिल बियरिंग थॅलॉइड ऑर्गॅनिझम्स. थॅलस इज युनिसेल्युलर, कोलोनियल, मोटाईल ऑर नॉन मोटाईल, फिलामेंटस, ब्रांच्ड ऑर अनब्रांच अँड मल्टीसेल्युलर. त्यानंतर कॅरेक्टरी बघा, दे मोस्टली ग्रो इन अन ॲक्वॅटिक हॅबिटॅट अँड दे मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉपिक. देन रिझल्ट फूड मटेरियल इन द अल्गी इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड दे कॅन रिप्रोड्यूस बाय द व्हेजिटेटिव, असेक्सुअल अँड सेक्सुअल मेथड्स. अँड इन द ब्रांच ऑफ बॉटनी दीज अल्गी आर स्टडीड अंडर द सेपरेट सायन्स, दॅट इज वी कॉल्ड एज अ फायकोलॉजी किंवा अल्गोलॉजी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर ही आजच्या लेक्चरला पूर्ण इनफ आहे. आपण पुन्हा उद्यापासून डिटेल या उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला या प्रत्येक ग्रुपची डिटेल कॅरेक्टरिस्टिक काय आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर पुन्हा यावरती काही क्वेरी असेल तर रिप्लाय करा ग्रुपवरती.